मिर्झेत गुरुवारी जागतिक परिचारिका दिनानिमित्त म्हणजेच जागतिक आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. गुरुवारी मिरज शहरात नगरसेवक गणेश माळी मित्रमंडळ तसेच भारतीय जनता पार्टी मिरज शहरच्या वतीनं डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या हॉस्पिटलमध्ये परिचारिकेंचा सन्मान करण्यात आला. सलग 7 वर्ष हा उपक्रम विविध हॉस्पिटलमध्ये साजरा करण्यात येतो. सिव्हिल हॉस्पिटल, मिशन हॉस्पिटल, महापालिका हॉस्पिटलमध्ये गेले 3 वर्ष नर्सिंग डे साजरा करण्यात आला होता. यावर्षी हा उपक्रम खासगी हॉस्पिटलमधील परिचारिका दिवसरात्र मेहनत करून समाजाला सेवा देत असतात. त्यांचा सन्मान होण्याच्या दृष्टीनं गणेश माळी मित्रमंडळ तसेच भारतीय जनता पार्टी मिरज शहरच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेवक गणेश माळी, डॉक्टर विनोद परमशेट्टी, भारतीय जनता पार्टी मिरज शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर, उपाध्यक्ष ईश्वर जनवाडे, गुरुनाथ शेट्टी, जयवंत मोतुकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज फ्लोरेन्स नायटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त जगभरामध्ये परिचारक दिन हा साजरा केला जातो. आम्ही भारतीय जनता पार्टी मिरज शहर तसेच गणेश माळी मित्रमंडळाच्या वतीने गेली अनेक वर्ष हा उपक्रम मिरजेनेल विविध हॉस्पिटलमध्ये राबवतो. सिव्हिल हॉस्पिटल असू दे, मिशन हॉस्पिटल असू दे, महापालिकेचे हॉस्पिटल असू दे, यामध्ये दरवर्षी आम्ही परिचारकांचा सन्मान एक गुलाबपुष्प मिठाई आणि त्यांना एक सन्मानपत्र देऊन करतो. यावर्षी आम्ही खासगी खाईच्या मिरजेतील खाईची हॉस्पिटल आहे, ज्याच्यामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये नर्सेसच्या अहोरात्र रुग्णांची सेवा करत असतात. दिवस आणि रात्र आपलं घरदार सोडून ते रुग्णांची निस्वार्थपणे सेवा करत असतात. त्यांचा एक सन्मान व्हावा या हेतूने आज आम्ही मिरज शहरातील परमशेट्टी हॉस्पिटल येथे आज त्यांचा जे नर्सेस लोकांचा आम्ही सन्मान केलेला आहे. आणि असाच सन्मान आम्ही दरवर्षी नर्सेसच्या वतीनं गणेश माळी मित्रमंडळ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये करत राहणार आहोत.